राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सोलापुरातील लोकप्रिय सामाजिक संस्था लोकराजा फाउंडेशनच्या कार्यालयाचे उद्घाटन खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पार पडले. लोकराजा फाउंडेशन ही शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रचार करत शाहू महाराजांनी दिलेल्या शिक्षणानेच आमचा तरणोपाय आहे म्हणून शिक्षण घेणे महत्त्वाचं आहे या संदेशास अनुसरून संस्थेमार्फत डिजिटल एज्युकेशन दिले जाते. आत्तापर्यंत संस्थेमार्फत सोलापूर जिल्ह्यातील 11 शाळांना प्रोजेक्टर देऊन डिजिटल करण्यात आले आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी लोकराजा फाउंडेशनचे अध्यक्ष आशुतोष तोंडसे यांनी निवेदनाद्वारे खासदार संभाजीराजे छत्रपती यांना विनंती केली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या लोकराजा फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन आमचे दैवत मार्गदर्शक संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागातील ज्या वंचित शाळा आहेत जिथं गरिबांची मुलं शिकतात अशा शाळांना डिजिटल शिक्षण देणं हा संस्थेचा उद्देश आहे. राजश्री शाहू महाराजांचा सोलापूर शहरामध्ये एक पूर्णाकृती पुतळा व्हावा यासाठी लोकराजा फाउंडेशन ही प्रयत्नशील आहे आणि त्यासाठी पुढील काळात प्रयत्न केले जातील. या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष आशुतोष तोंडसे, आदर्श कापुरे, सागर लोंढे, सुशांत लोभे, गणेश साळुंखे, अनिल जगताप, दिनेश जमादार, अनिल कापुरे उपस्थित होते. या कार्यक्रमास रवी शिंदे, तेजस हुगार, उमेश ढेकणे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामकृष्ण सुतार यांनी केले.